आणि आता बातमी गौतम अदानींची. काही दिवसांआधीच उद्धव ठाकरेंनी धारावीवरून अदानीं विरोधात मोर्चा काढला होता, तर दुसरीकडे अदानी आणि शरद पवारांच्या भेटीगाठी काही थांबताना दिसत नाही. काल रात्री अदानी आणि पवारांमध्ये 30 मिनिटं खलबत झाली, पाहूया. एकीकडे धारावी प्रकल्पावरून उद्योजक गौतम अदानी यांच्या विरोधात उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले, दुसरीकडे अदानी आणि पवार यांच्या भेटीगाठी सुरू आहे. गुरुवारी रात्री अदानींनी शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी त्यांची भेट घेतली. जवळपास अर्धा तास अदानी आणि पवार यांच्यामध्ये चर्चा झाली. या भेटीदरम्यान सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या. मात्र चर्चा काय झाली आणि मुद्दा काय होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विशेष म्हणजे या भेटीमध्ये उपस्थित असणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आपल्याला माहिती नाही अशी चकित करणारी प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर अदानींनी शरद पवारांची काल भेट घेतली, त्याचं मागचं काय असतं? कोणी अदानींनी पवारांची भेट घेतली ना, मला माहिती. काल पवार साहेब खूप लोकांना भेटले ना, मला माहिती. काल पवार साहेब खूप लोकांना भेटले. काही दिवसांआधीच उद्धव ठाकरेंनी धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली TDR घोटाळ्याचा आरोप करत अदानींच्या विरोधामध्ये महामोर्चा काढला होता. मुंबईसाठी मुंबईत राहिलं काय? म्हणजे मुंबईचा पूर्ण चोथा करून टाकायचा, नासून टाकायची, पुन्हा मुंबईची बदनामी करायची. कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार, महा जगातला सगळ्यात मोठा TDR भ्रष्टाचार आहे. सगळं अदानीला लावून टाकताय. बरं, एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय अदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरण काय होणार आहे? 300 फूट घर, 350 फूट घर का 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. 500 फूट घर त्यांना मिळालं पाहिजे. म्हणजेच महाविकास आघाडीमधल्या एकाचा अदानींना उघड विरोध आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधल्याच शरद पवारांना गौतम अदानी भेटत आहे, त्यामुळे भुवया उंचावणं स्वाभाविक आहे. अदानी हा काय कळीचा मुद्दा नाहीये. आम्ही धारावीच्या प्रकल्पातल्या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्याला विरोध आहे. कोण कोणाला भेटतंय ह्याच्यावरती महाविकास आघाडीचं भविष्य नाही आहे. पण आमचा धारावीला जो विरोध आहे त्यांना देण्याचा, तो ज्या पद्धतीनं सरकारनं अध्यादेश काढलाय त्याच्यामध्ये संपूर्ण मुंबईची लूट आम्हाला दिसते. त्याच्यामुळे हे आमचं कर्तव्य आहे, मुंबई वाचवणं, महाराष्ट्र वाचवणं. महाविकास आघाडीसाठी ही भेट कळीचा मुद्दा नाही. तसंच शरद पवार आणि अदानी यांचे जुने संबंध आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं. 5 दिवसांआधीच शरद पवारांनी बारामतीमधल्या विद्या प्रतिष्ठानच्या रोबोटिक लॅबच्या उद्घाटनामध्ये अदानींचं कौतुक केलं. अदानी यांनी त्यासाठी 25 कोटीचा चेक दिल्याचं पवारांनी सांगितलं होतं. आणखी एकांच्या सहकार्याने मदत करायचा निर्णय घेतला. एकही पाठवली त्याच्यामध्ये गौतम अदानी यांचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. त्यांनी 25 कोटी रुपये त्याचा धनादेश संस्थेकडे पाठवलेला आहे. महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे 3 मोठे पक्ष आहेत. पण अदानींच्या मुद्द्यावरून काँग्रेस ठाकरे गटाचा कितीही विरोध असला तरी शरद पवारांनी आपली भूमिका ही वेगळीच ठेवली आहे. याच वर्षी मार्चमध्ये आलेल्या हिंडनबर्गच्या अहवालानंतर काँग्रेससह देशभरातले 19 पक्षांचे विरोधक अदानी विरोधामध्ये आक्रमक झाले. अदानी प्रकरणाची संसदेच्या JPC अर्थात संयुक्त संसदीय समितीद्वारे चौकशीच्या मागणीसाठी 19 पक्षाचे विरोधक आक्रमक झाले. एप्रिलमध्ये महिनाभर संसदेचं अधिवेशन वाया गेलं, मात्र पवारांनी वेगळी भूमिका घेतली. JPC पेक्षा सुप्रीम कोर्टाच्या समितीद्वारेच चौकशी हवी अशी परखड भूमिका पवारांनी घेतली. आता पुन्हा एकदा अदानी आणि पवारांच्या भेटीगाठी सुरू झाल्यामुळे आम्ही खिडकीला कान लावून बसलो नव्हतो असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. तो ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, त्यावर आम्ही काही बोलणार नाही. आणि कोणी कोणाला भेटावं हा विषय आमचा नाहीच. त्यांना ते तर भेटत असतील तर त्या, मला वाटतं की या संदर्भात पवारसाहेबांनाच बोललं विचारलं तर बरं. ते आम्हाला विचारून त्यांच्या भेटीवर आम्ही बोलायचं? आम्ही काही खिडकीला कान लावून थोडी बसलो होतो चर्चा ऐकायला, काय चर्चा होती? अदानी हा महाविकास आघाडीसाठी मुद्दा नाही असं ठाकरे गटानं म्हटलं. मात्र अदानी पवारांच्या भेटीनं उलट सुलट चर्चा तर सुरू झाल्याच आहे. ब्युरो रिपोर्ट,
TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।